लातूरला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अगोदरच त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान त्यांना मिळाले पाहिजे यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूरमध्ये अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. नुकसान झालेल्या पिकांचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने ऑनलाईन ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच पिकाचं आणि नदीकाठच्या जमिनी पूर्णपणे वाहून गेल्या. त्याच्यामध्ये विहीर त्या ठिकाणी बुजलेले आहेत. सरसकट पंचनामे करण्याचे या ठिकाणी आपण आदेश दिलेले आहेत. तिथे कृषी अधिकारी आमचे तहसीलदार साहेब, SDM साहेब, आगरणी आमचे बसवराज पाटील साहेब, सभापती साहेब, सगळे कल्याण पाटील साहेब, सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. पाहणी केली. अक्षरशः शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मी आत्ताच मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेबांशी बोलणं झालं माझं की त्यांच्या खात्याच्या मार्फत काही शेतकऱ्यांना मदत देता येते का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि त्यावेळेस आम्ही ते मदत त्या ठिकाणी करणार आहोत. पण सगळ्या शेतकऱ्यांना मला तुमच्या मार्फत विनंती करायची आहे की जे पीक विमा तुम्ही भरलेला आहे त्या पीक विम्यासंदर्भातही तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही अर्ज तात्काळ करा अशी मी तुम्हाला व्यक्तीने विनंती करतो. आणि पीक विमासुद्धा आपल्याला प्रचंड मिळवून देण्याचं काम माझे सगळे शेतकरी अधिकारी, कृषी अधिकारी त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही करणार आहे. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाण, धडकनाळ येथील अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी बनसोडे यांनी केली. News 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.